ज्यांनी फक्त टोमणे आरोप प्रत्यारोप एवढ्यावरच वर्ष घालवलं आणि एकही दिवस असा सोडला नाही की सकाळपासून सुरुवातीपासूनच टीका टिप्पणी आणि टोमणे आरोप प्रत्यारोप आणि जे ज्या लोकांनी मतदारांची प्रतारणा केली त्यांना लोकांनी घरी बसवलं, घरी बसण्याची सवय नाहीतरी त्यांना होतीच. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. मी मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचं सगळं मंत्रिमंडळ आपापल्या परीने प्रत्येक भागामध्ये लोकाभिमुख जनतेला न्याय देण्याचं काम आम्ही केलं. म्हणून आज हा निकाल आपण पाहतोय. ज्यांनी फक्त टोमणे आरोप प्रत्यारोप एवढ्यावरच वर्ष घालवलं आणि एकही दिवस असा सोडला नाही की सकाळपासून सुरुवातीपासूनच टीका टिप्पणी आणि टोमणे आरोप प्रत्यारोप हे लोकांनी नाकारलं. ज्या लोकांनी मतदारांशी बेईमानी केली, ज्या लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आणि खऱ्या अर्थाने मतदारांनी शिवसेना भाजपा युतीला आणि आता अजितदादा पवार आमच्या सोबत आलेत या महायुतीला कौल दिला आणि जे ज्या लोकांनी मतदारांशी प्रतारणा केली त्यांना लोकांनी घरी बसवलं, घरी बसण्याची सवय नाहीतरी त्यांना होतीच. हे मतदारांचं प्रेम आहे, मतदारांचा विश्वास आहे आणि त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो. उलट आमची जबाबदारी आता वाढलेली आहे, आणखी आम्ही काम करू, आणखी या राज्याचा विकास करू, आणखी उद्योगधंदे आणू, तरुणांना नोकऱ्या, हाताला काम, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं जे काही धोरण आम्ही आखलेलं आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.